नमस्कार, तेज मराठी न्यूज चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। तेज मराठी न्यूज चॅनलच्या ताजा घडामोडी पाहण्यासाठी आजच आमचं चॅनल सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबा। धन्यवाद। गोसेवा समिती माणगाव यांचा गोहत्ते विरुद्ध प्रांत कार्यालयावर महामोर्चा, मात्र निवेदन घेण्यासाठी प्रांताधिकारी मात्र गैरहजर। गुरवनाड सोडणाऱ्या शेतकऱ्यांविरोधात देखील कारवाईची केली मागणी। माणगावात गोरक्ष आणि गो संवर्धन समितीचा आज गोवंश चोऱ्या तसंच गोहत्तेच्या निषेधार्थ महामोर्चा काढण्यात आला होता। यावेळी शेकडोंच्या संख्येने हिंदू बांधव हे उपस्थित राहिले होते। गेली अनेक महिने तालुक्यातील विळा, भागाड, निजामपूर तसंच साई गावांमधून गोवंशाच्या चोऱ्यांचं प्रमाण वाढलं असून गोवंश हत्या देखील झाल्या आहेत। त्यामुळे आज या गोवंश चोऱ्या तसंच गोवंश हत्येच्या निषेधार्थ तालुक्यातील हिंदू समाज आणि सर्व गोवंश प्रेमी नागरिक प्रशासनाचा आणि सरकारचा निषेध करण्यासाठी प्रांत कार्यालय माणगाव येथे महामोर्चा घेऊन गेले होते। परंतु यावेळी निवेदन देताना प्रांताधिकारी मात्र गैरहजर असल्याने हिंदू समाजामध्ये मोठा संताप निर्माण झाला। परंतु शासकीय कामानिमित्त प्रांताधिकारी प्रशाली दिघावकर या गेल्या असल्याने त्यांच्या प्रतिनिधींकडे निवेदन देण्यात आले। या आंदोलनाच्या वेळी गोवंश हत्या तसंच तस्करी करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी, तसंच गायीला राष्ट्रीय प्राणी म्हणून घोषित करावं व गुरांना उन्हाळ सोडणाऱ्या शेतकऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली। ब्युरो रिपोर्ट, तेज मराठी न्यूज, माणगाव, रायगड। आज आपण बघतोय गेले 6 महिने माणगाव तालुक्यामध्ये गोवंश निर्मूलन हत्या होत आहे आणि गोधन तस्करी होत आहे। एकंदरीत हे माणगाव हे छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाभूमीत झालेलं माणगाव आहे आणि हिंदवी स्वराज संस्थापक असलेले छत्रपती शिवाजी महाराजांच्या या राज्यात या माणगावमध्ये गोवंश आपला सुरक्षित नाही आहे म्हणून गोरक्षा, गोसेवा, गोसंवर्धन समितीने हा मोर्चा आयोजित केला होता। परंतु सरकारने पूर्ण तयारीशी हा मोर्चा दडपण्याचा प्रयत्न केला होता म्हणून सरकारने आम्हाला काल सरकारी कार्यालय बंद झाल्यानंतर संध्याकाळी 7 वाजता आम्हाला फोन करून 7:30 नोटीस बजावणी केली आणि सांगितलं की तुम्ही काही परवानगी आहेत त्या सरकारकडून घ्याव्या आणि मोर्चा आम्ही सभा करून देऊ। याचा अर्थ सरकारने हा मोर्चा दडवण्याचा प्रयत्न केला होता। परंतु सर्व हिंदू समाज हा जागरूक होऊन या मोर्चाला आला। एखाद्या महिला असेल की जवळपास 400-500 आसपास हिंदू समाज हा मोर्चा जमा झाला होता आणि हा मोर्चा आम्ही एकदम शांततेने बाळाजी मंदिरपासून ते प्रांत करायला तिथे आला। परंतु दुर्दैव असं आहे की सरकारचं आणि हिंदू समाजाचं की आमच्या सरकारला हिंदू समाजाच्या भावना ह्या समजतच नाही। इथे दुसरं कोणता मोर्चा आला असं तर सरकार धावत आलं असतं, सरकारी प्रति धावत आले असते, परंतु आम्हाला वेळ दिला नाही आणि त्यांचे प्रतिनिधी आमच्याकडे पाठवले। आम्ही ह्या मोर्चाच्या माध्यमातून सरकारकडे मागणी केलेली आहे। सर्वात पहिली अशी मागणी आहे की गोमातेला राष्ट्रमाता म्हणून घोषित करावी, राष्ट्रीय प्राणी म्हणून घोषित करण्यात यावं। तर आपल्या सर्व माहिती असेल की महाराष्ट्र प्रदेशच्या हायकोर्टने सुद्धा तो एक डायरेक्शन दिलेला आहे की गाय ही राष्ट्रीय प्राणी म्हणून घोषित करण्यात यावी। दुसरी मागणी अशी आहे की गो तस्करी वगैरे ह्या होतात त्या आरोपींना कडक शासन करण्यात यावं आणि प्राणी संरक्षण अधिनियम ह्या कायद्यामध्ये तरतुदी करून त्या कायद्यातल्या त्या शिक्षेच्या तरतूद आहे त्यात 3 ते 4 वर्षे शिक्षा तरतूद आहे, त्यात 7 वर्षाच्या पुढे शिक्षा तरतूद असावी आणि ते केसेस या सत्र न्यायालयात चालवाव्या। आणि माणगावमधील सर्व रस्ते, हमरस्ते ह्यांच्या CCTV अद्ययावतीकरण करण्यात यावं। त्याचप्रमाणे माणगावच्या प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये एक छोटी का गोशाळेची उभारणी असणं आवश्यक आहे। आणि सर्वात महत्त्वाचा एक विषय असा आहे ज्यामध्ये आम्ही मागणी केलेली आहे की आम्हाला माहिती आहे की आमच्या हिंदू समाजातले काही शेतकरी असतील तर त्यांच्यावर मग कारवाई करण्यात यावी की जे शेतकरी आपले गुरं उन्हाळ सोडतात तर त्यावर ग्रामपंचायतनी कारवाई करावी असे आदेश सरकारने ग्रामपंचायतला द्यावे। या अशा आम्ही 7-8 मागण्या ग्राम सरकारकडे गेलेल्या आहेत आणि सरकारने आमच्या मागणीचा पाठपुरावा करावा आणि आमच्या मागण्या मान्य कराव्या अशी आम्ही अपेक्षा करतो। सरकारच्या प्रतिनिधी आम्हाला ती हमी दिलेली आहे की ह्याच्यापुढे की माणगाव तालुक्यात तरी कुठेही गोवंशाची हत्या होणार नाही। परंतु पुन्हा केव्हा असं घडलं तर आता ते 300 लोकांचा मोर्चा निघाला होता, 300-400 लोकांचा, तर पुढे आम्ही सरकारला एक आम्ही इशारा देतो की हा मोर्चा 300 पेक्षा जास्त लोकांचा निघेल, साधारणतः 10,000 लोकांचाही मोर्चा निघेल आणि त्यावेळी मात्र